नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहतोय पशुसंवर्धन टेस्ट सिरीज भाग 2. आणि कालच आलेल्या बातमीनुसार, कारण काल सरकारने एक पत्रक जाहीर केलेलं आहे की ज्यामध्ये सांगितलेलं आहे की 29 तारखेपासून पशुसंवर्धन विभागातील भरतीबाबत काहीतरी बातमी आपल्या हाती येणार आहे. सध्या जी परीक्षा होते आजपासून, त्या सर्व परीक्षा कॅन्सल झालेल्या आहेत. आणि या भरतीतली काल आपण टेस्ट सिरीज पहिली पाहिली होती, ज्याचे उत्तरं मी तुम्हाला सांगितलेले नव्हते. पण आजच्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचबरोबर कालच्या प्रश्नांचे उत्तरसुद्धा तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये कमेंट सर्व करून देणार आहे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही कालच्या प्रश्नांचे उत्तरसुद्धा पाहू शकता. तर आजचा पहिला प्रश्न आहे, सध्याचे महाराष्ट्राचे वित्तमंत्री कोण आहेत? तर सध्याचे महाराष्ट्राचे वित्तमंत्री जे आहेत ते आहेत सुधीर मुनगंटीवार. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याने आच्छादलेले एकूण क्षेत्रफळ किती? तर याचं उत्तर आहे 3,07,713 चौरस किमी. तिसरा आहे, खालीलपैकी कोणत्या शहरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये स्थित आहे? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई या शहरानजिक आहे, आणि याचा जो जिल्हा आहे तो जिल्हा मोडतो मुंबई उपनगर व ठाणे या दोन्ही जिल्ह्यामध्ये हे उद्यान मोडलेलं आहे. आणि याचं प्रॉपर जर ठिकाण सांगायचं झालं तर याचं प्रॉपर ठिकाण आहे बोरिवली, कारण याचं नावच आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली, आणि हे महाराष्ट्रातलं सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे. चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील दुष्काळमुक्त राज्य हे कशाचे उद्दिष्ट आहे? तर दुष्काळमुक्त राज्य हे जलयुक्त शिवार अभियानाचं उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते? तर याचं योग्य उत्तर आहे ब्रह्मपुत्रा, कारण नर्मदा ही सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. नेत्रावती ही उपनदी आहे. त्यानंतर लुनी ही राजस्थानमध्ये उगम पावणारी नदी आहे. फक्त ब्रह्मपुत्रा ही नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. पुढचा प्रश्न आहे, कॉमनवेल्थ स्पर्धा 2018 कोणत्या सुवर्णपदक विजय संघाची पूजा सहस्त्रबुद्धे ही सदस्य होती? तर याचं योग्य उत्तर आहे टेबल टेनिस या संघामध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत 2018 सुवर्णपदक जिंकलेलं होतं. महाराष्ट्रामधील कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक खनिज असलेले क्षेत्र आहे? तर महाराष्ट्रातलं नागपूर जो विभाग आहे त्या नागपूर विभागामध्ये सर्वाधिक खनिज क्षेत्र असलेलं ते क्षेत्र आहे नागपूर क्षेत्र. त्यानंतर भारत शासन आणि सर दोराबजी ट्रस्टसोबत मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेची स्थापना कोणी केली? आणि याचं योग्य उत्तर आहे युनायटेड नेशन्स. पुढचा प्रश्न आहे, 1832 पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण कोणी सुरू केले? आणि याचं योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र चालू केलेलं आहे. दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ही कशाशी संबंधित आहे? तर ही महाराष्ट्रामधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा यासाठी ही योजना संबंधित आहे. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅदमी कोठे आहे? तर सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅदमी ही हैदराबाद या ठिकाणी आहे, जी की IPSचं ट्रेनिंग देते. तानसेन हा गायक कोणत्या सम्राटाच्या दरबारी होता? तर तानसेन हा अकबर या सम्राटाच्या दरबारी गायक होता. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा जिल्हा कोणता? हा कॉमन प्रश्न आहे. महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा जो आहे तो आहे अहमदनगर. सोव्हियत प्रक्षेपण स्थळावरून सोडलेल्या पहिल्या भारतीय उपग्रहाचे नाव काय? तर सोव्हियत हे रशियाचं जुनं नाव होतं, सोव्हियत रशिया, जसं की नाव आता रशिया आहे. आणि इथल्या प्रक्षेपण स्थळावरून सोडलेल्या पहिल्या भारतीय उपग्रहाचं नाव जे आहे ते आर्यभट्ट हे नाव आहे.